नमस्कार, मी भगवान शंकर सोनत, महाराष्ट्र राज्य महाजन व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ विभागीय सचिव कवठे मंकाळ पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठे मंकाळ येथे आम्ही महाराष्ट्र राज्य महाजन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या वतीने व आमच्या महासंघाच्या आदेशाने आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। दिनांक 18 डिसेंबरपासून आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं असून आज संपाचा 7वा दिवस आहे। यात आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की आश्वासित प्रगती योजना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जो GR काढला त्यास वित्त विभागाने मान्यता न दिल्यामुळे आमच्या 70% कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागलेला नाही, ही प्रामुख्याने मागणी आहे। तसेच आमची नोकर भरती ही प्रामुख्याने मागणी आहेत। याचबरोबर आमच्या 15 मागण्या आहेत, नोकर भरती नाही, तसेच आम्हाला जुनी पेन्शन नाही 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना, अशा आमच्या विविध मागण्या आहेत। आम्ही विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रवेशावेळी प्रवेश अर्ज असेल, परीक्षा फॉर्म असेल, अशा वेळी आम्ही कधीही संप पुकारून शासनास किंवा विद्यार्थ्यास वेठीस धरलेली नाही। तरी शासनाने आत्ता चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमचा हा प्रश्न घेऊन आमच्यावर होत असलेल्या अन्यायावर त्यांनी चांगलं उत्तर द्यावं आणि आमच्या मागण्या मान्य करून आमचा संपास त्यांनी पूर्ण सहकार्य करावे, मी एवढीच माफक अपेक्षा करतो। जय हिंद।